हनुमंता, अहो हनुमंतराव, अहो मारुती राया, अहो मारुती देवा, अहो मी काय म्हणतो ते ऐकताय ना? अहो ऐकताय ना? अहो अहो मला सुद्धा आपल्यासारखा ब्रह्मचारी ठेवून आपलीच कार्बन कॉपी का करता? तुमच्या काळी ठीक होत ब्रह्मचारी राहणं हे पुरुषार्थाचं लक्षण समजत होते, पण आता आता माझ्यासारखं लग्नाय तू लग्न न करणाऱ्यांबद्दल अहो लोक भलती शंका घेतात. आमच्या लहान मालकांनी आपल्या लग्नात आता जमवलं, आता माझ्या लग्नासाठी त्यांच्या डोक्यात काही प्रकाश पाडा. पाडाल ना, पाडाल ना? अहो मी काय म्हणतोय ते ऐकताय ना? की बस उभे आपल्या नुसते हुप. काय कालिदास, काय चाललाय? काही नाही काही नाही, मारुती रायांकडे लग्नाची अप्लिकेशन देत होतो. त्यांचं डिपार्टमेंट नाही आहे माहिती आहे मला, पण लहान मालकाला माझ्या लग्नाबद्दल कसं सांगावं ओ याची प्रॅक्टिस करत होतो. अरे पण ही झाली लग्न आधीची प्रॅक्टिस, लग्नानंतरच्या प्रॅक्टिसचं काय? हो त्यात काय, विहिरीत पडला माणूस की आपोआप हात पाय मारतो. बर कालिदास, तुला मुलगी कशी हवी? मुलगी मुलगी कशीही चालेल, फक्त मुलगीच हवी. तसं नाही रे, पण स्वभावानं कशी हवी? स्वभावानं म्हणजे साधी का मॉडर्न? म्हणजे काय? म्हणजे हा म्हणजे दिवसा साधी आणि रात्री मॉडर्न. मॉडर्न? तुझ्या छोट्या मालकांनी तर एकदम खेडवळ आणि काकूबाई बायको निवडले. अहो त्यांचं ठीक आहे, ती मोठी माणसं, त्यांना काही शोभतो आम्हालाही शोभत. चल चल उठव विकीला. उठवतो उठवतो, पण लहान मालकाला सांगून हो माझ्या लग्नाचं तेवढं बघा, नाही तर बायकोसाठी आणलेले दागिने कपडे हो सगळं मलाच घालावं लागेल. कपडे? हो आयडिया. कालिदास तू चहा कर. चहा करतो, पण मालकाला सांगून माझ्या लग्नाचं तेवढं जमवा. ते तिघ जण केव्हा येणार आहेत? ते येतील जितक्यात. जमला मग जमला. अहो 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 काय करायचं मार? अहो असं काय करायचं, किती वेळ झोपायचं माणसानं? खाली मी चहा ठेवलाय. घशात होतून गे, लाथ मारीन साऱ्या कालिदास. अहा मी कालिदास नाही, मी ये उठा ना. भक्ती भक्ती कालिंग डार्लिंग, तू कधी आलीस डार्लिंग? अहो असं काय करताय, कोणी पाहिल ना? मारे मी नेऊन सारखं कोणीतरी पाहिल ना पाहिल ना, कुठल्या जमान्यात कुठल्या वावरतेस? अग हल्ली लग्न आधी सगळं काही चालतं, चला मॉडर्न व्हायला शिक. मला नाही व्हायचं मॉडर्न, सोड बघू. कुणाचं पत्र? विकीच? नाही शंकररावांचं. गेल्या 15 दिवसातलं त्यांचं एक दुसरं पत्र. तुमच्या लाडक्या चिरंजीवांचं एक तरी पत्र आलं का? एमएचं शेवटचं वर्ष आहे ना त्याचं, अभ्यासामुळे वेळच मिळाला नसेल त्याला. हो चार ओळींचं पत्र लिहायला त्याला वेळ नाही. आपला विक्रम पार बदलत चाललाय, ही लक्षणं काही बरी नाहीत. तुम्हाला सांगतो, त्याला लग्नाच्या बेडीत अडकल्याशिवाय तो मुळी ताळ्यावरच यायचा नाही. हाय विकी. हाय यार. या यार. अरे काय झालं? काय झालं काय, काय करावं या चिंतेत आहे मी. म्हणजे? म्हणजे त्या दिवशी ती गावंढळ पोरगी बघितलीत ना तुम्ही, जरा जवळ ये म्हटलं काय काय करते हुई काय करते. आता तू सांग ती पोरगी शोभेल का? नाही यार. मग म्हणून आपण तर ठरवलंय आपण नाही तिच्याशी लग्न करणार. विकी तुला पाहिजे ती स्वप्न सुंदरी आम्ही आणून देऊ. अरे गधड्या माझा साखरपुडा झालाय. अरे मारो गोली यार साखरपुडे को, ठरलेली लग्न मोडतात. साखरपुडा मोडला तर बिघडलं कुठे? अरे शहाण्या साखरपुडा मोडण्याचं काय नाही आहे. मग पण आमच्या डॅडीनी त्या गावंढळ पोरीशी जर माझं आधीच लग्न लावून दिलं तर त्याच्या आधी आपल्याला पोरगी शोधायला हवी. तेच सांगतोय तुला, आम्ही एक लग्न जुळणारी कंपनी शोधून काढली. ती कंपनी तुला पाहिजे ती मुलगी शोधून देईल. बघ त्या कंपनीची जाहिरात वाच. लव लेटर अँड लकी मॅरेज स्पेशलिस्ट ब्युरो करतील आपलं काम. करेक्ट. ओके ओके ओके.
काय पोरगी होती यार ती, वा 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 क्या बात है यार, वा आओ सुरेश देशपांडे आओ, काय खाली या आलो की काय हो, लोकांनी वर चढायचं कसं? अहो लोकांची कशाला काळजी करता तुम्ही, ते चढण्यात अगदी एक्सपर्ट आहे हो, तुमचं तुम्ही बघून घ्या, आता सगळ्यांनी इथे सायकली लावल्या त्यात माझी काय चूक आहे? चूक आहे का खेळ आहे मला सांगू नका, तुमच्या गिरायकांनी वाटेत ठेवलेल्या सायकली हलवा आधी, आमच्या गिरायकांच्या छटा मी माडीवर खोली घेतली आहे, उद्या माझी भाऊ आणि बहीण येणार आहे सोबतीला, समजलं? समजलं समजलं, अहो एवढाच जर तुम्हाला या सायकलींचा त्रास होत असेल तर द्या की सरळ धक्का मारून, त्या काही आमच्या बापाच्या आहेत, असं काय कुणाच्या बापाचं तेच दाखव त्या का आधी मला असं सांगा, तुम्ही आकाशातून पडल्यावर पट्ट्या बांधल्या की पट्ट्या बांधून खाली पडला? आधी नाही गुरु त्याला आपण नाही का उदाहरित लव्ह लेटर लिहून दिलं होतं, प्रेम कुमार तुमचं असं झालं फार वाईट वाटतो, बरं ते आमच्या फीचे पैसे कुठे चिकटवले डॉक्टरांचे फीचे पैसे कोण देणार, खायला कमाल आहे, तुम्हीच म्हणाल असं मस्त पैकी लव्ह लेटर लिहून द्या डायरेक्ट पोटी चढली पाहिजे गोळ्यावर चढल्यावर तिला बाई काय म्हणत, ते तर माझ्या प्रीतीचं फुल बघ अरे बघा प्रेम कुमार हो प्रेम कुमार तुमच्या फुल पाखराचा पत्ता चुकीचा असेल, तिचं नाव गीता आहे, तुम्ही सीताच्या नावावर पत्र पाठवलं अशी मिस्टेक झाली वय, हो तीच मिस्टेक आमच्या अंगावर आली, सीता तिच्या आईचं नाव आहे, ती सीता राजारामाचा बगीच्यात आली आणि आमचा असं उभा मारून ती केला, आय माय सॉरी अहो वाटल्यास दुसरं लव्ह लेटर लिहून देतो पुकटा, आता कसं लव्ह लेटर लिहून देता सदाचा जीवाच, अहो तो राजाराम तो राजाराम दोन चार गुंडांना घेऊन या लंकेचं दहन करायला केव्हा येईल याचा काही नियम नाही, तुमचं तुम्ही पण मी तर आम्हाला थोडस भांडेच देऊन द्या म्हणजे नंतर जोरात पळाला, आता पुढे काय आपण पण जोरात पळायचं, कोण पुढे पळायचो आधी तू तू पळ आधी तू तू बोल तुम्ही काय हवं तुम्हाला अहो अहो हे काय सरकारी बँक नाही आमचं खासगी ऑफिस आहे जवळ मला सांगा बाहेर पार्टी आहे ते ऑफिस आहे आपलं नाव मजनू फायटर प्रोप्रायटर अरे तुमचं रोमिओ जुलिएट ज्युनियर ज्युनियर पार्टनर आहे मी काय हो ही सिगरेटची थोडक कोणी जावा गेली मी म्हणजे आम्ही दोघांनी मजा येते नाही तुम्हाला पाहिजे घ्या सगळे ब्रँड आहे काय अख्खी हवी आहे नफा घ्या ना ठेवतो आम्ही कस्टमर साठी कधी कधी आम्हाला ठेवा आता
मला एक गोष्ट सांगा. कोणती कमी आली गोष्ट? कस्टमर ना बसायची जागा कुठे आहे? आम्ही बसलो ती जागा माचीस कुठे आहे? माचीस ना रुमाल आहे ताले. माचीस 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 आडव ना. मला सांगा पैसे हवेत? आई चप्पल सांगतो एक पैसा नाही हाफ पॅन्टी घालून फिरते. पैसे हवेत का आम्हाला? अरे वेड्यानं सांगा ना. अरे आम्ही तुमचे कस्टमर आहोत. तुम्ही पण ग्रेट आहे. गोळा कपडा झाला आमचा. केवढं टेन्शन वाढलं मला ते शोले मधल्या अमजद खानची आठवण झाली. अब तेरा क्या होगा कालिया. तुम्हाला काय हवंय? सांगतो तुम्हाला ते मला आपल्याकडे काम आहे. वर्षा पुरे झाला बाई अभ्यास. छा बोर व्हायला लागलंय. आता कुठे दिवे लावायचे? ये कुसुमला बघितलंस? कुसुम ती बघ बसली तिकडे. मी जाते. अगं वर्षा अगं पेपर मध्ये धमाल बातमी आली बघ. अगं काय आली वाज बघू. वधू पाहिजे उपवर तरुण एमएच्या शेवटच्या वर्षाला उंच सुदृढ बांधा. अगं जसं काही धर्मेंद्र समजलं स्वतः. देखणा गर्भ श्रीमंत एकुलता एक हौशी निर्व्यसनी नृत्य संगीताची आवड वय 25 गद्य 25 अशा तरुणाकरता 20 ते 21 वर्ष वयाची सुशील सुंदर सुडोल सुसंस्कृत मुलगी पाहिजे. हुंड्याची अट नाही. सुयोग्य वधू कडूनच पत्रव्यवहार अपेक्षित. पत्रव्यवहार केअर ऑफ लव्ह लेटर अँड लकी मॅरेज स्पेशल ब्रह्मचारी बिल्डिंग हनुमान गल्ली नागपूर या पत्त्यावर पत्रव्यवहार करावा. नाहीतर काय आजकाल मुली बघायची फॅशनच आहे. आपल्या चैतालीने सुद्धा मदनासारखा सुंदर धनवान नवरा हवाय हो ना. या जाहिरातीतल्या गंगारामाला ही आपली गंगूच वटणीवर आणेल. ती कशी काय सांगते कान इकडे कर. अगं खरंच किती धमाल उडालाय.